महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हातात दांडके घ्यावे, तेव्हाच महाराष्ट्र सुरक्षित राहील आणि लव जिहाद सारख्या घटना घडणार नाहीत, असे वक्तव्य भाजपाचे आंध्र प्रदेशमधील आमदार टी राजासिंह यांनी केलं. ते सांगलीमध्ये बोलत होते. सांगलीमध्ये लव जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रॅलीत भाजपाचे आंध्र प्रदेशमधील आमदार टी राजा, भाजपाचे आमदार सुधीर गाडगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि हिंदू समाज मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी झाला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढत राम मंदिर या ठिकाणी सभेद्वारे समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना आंध्र प्रदेशचे आमदार टी राजा यांनी बोलताना लव जिहाद हे षडयंत्र आत्ताच नाही तर आधीपासून रचलेलं आहे आणि याच्या नावाखाली हिंदू मुलींना फसवलं जात आहे. हे प्रत्येक राज्यात होत आहे. निवडणूक आले की कलर बदलतात, टोपी बदलतात आणि मग असले डुप्लिकेट नेता हवा आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलणार आणि लव जिहादवर बोलणारा नेता हवा आहे. आमचा आमदार कट्टर हिंदूवादी पाहिजे असे नेता तयार करा आणि भगव्यासाठी उभा राहील त्याच्या मागे राहा, असं आवाहन देखील यावेळी टी राजा यांनी केलंय. मैं चॅलेंज करता हूं कि आपको मुख्यमंत्री की सीट से कोई हिला नहीं सकेगा. मैं चैलेंज करता हूं और निवेदन करता हूं कि ये व्हाइट टोपी वालों के भरोसे आप ना रहे. इनको अगर आप कितनी भी सब्सिडी दे दे, अगर इनको आप कितना भी चावल दे दे, अगर आप कितना भी इनको घर बना के दे दे, इनके हाथ में जो चाकू है ना वो पीछे से भोंकने की ही इनकी आदत है. आपको कभी वो सपोर्ट नहीं करने वाले. इसलिए मैं निवेदन करना चाहता हूं कि मुख्यमंत्री जी उठाओ दांडे, तभी महाराष्ट्र सुरक्षित रहेगा, महाराष्ट्र का हर वो जिला सुरक्षित रहेगा और महाराष्ट्र के जितने भी हमारे आमदार हैं, खासदार हैं, उनसे निवेदन करता हूं मैं. आज का हिंदू पता है क्या बोलता है? जो हिंदू हित की बात करेगा और जो शोपुटप हिंदूवादी बनेगा तो उसका इतिहास मिट जाएगा. कुछ हमारे लोग होते हैं चुनाव आते ही कलर बदल लेते हैं, चुनाव आते ही कुर्ते का कलर बदल लेते हैं, चुनाव आते ही टोपी का कलर बदल लेते हैं और कुछ महीनों के लिए भगवादारी बन जाते हैं. तो हमें ऐसे डुप्लीकेट हिंदू चाहिए क्या? हमें ऐसा नेता चाहिए जो हिंदुत्व की कट्टरता से बात करे. हमें ऐसा नेता चाहिए जो भी हिंदूवादी कार्यकर्ता, जो भी छत्रपति शिवाजी महाराज का मौला लव जिहादियों को जब ठोकता है ना उसके साथ खड़े होने वाला नेता चाहिए. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.